पाहूयात पुण्यात आमचे प्रतिनिधी निलेश जगताप आपल्या सोबत आहेत. पाहूयात दोन्ही पालख्यांचा नेमकी कशी रेलचेल चालली आहे. निलेश, काय नेमकी रेलचेल आहे त्या ठिकाणी? निलेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हर्षाल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांचे पालखी सोयास पुण्यनगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांचे पालखी सोय आज पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी दाखल होत आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काही वेळापूर्वी या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे, तर काही वेळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. खरं तर पुणेकरांनी स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे. आज आणि उद्या हा माऊलींचा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम या पुण्यनगरीमध्ये असणार आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम हा नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल त्या ठिकाणी मंदिरामध्ये असणार आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा भवानी पेठेतील पालखी ठोबा मंदिरामध्ये या ठिकाणी असणार आहे. वारकरी या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये 2 दिवस या ठिकाणी मुक्काम असणार आहे. हर्षल, नक्कीच. खर तर वारकऱ्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह आणि जोश नक्कीच असणार आहे. आपल्यासोबत अनेक वारकरी आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, काय उत्साह आहे त्यांच्या मनात? हर्षाले, या वारकऱ्यांचा उत्साह या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे, कारण वारकरी जशनाची वाट पाहत असतात. वारियामध्ये आपण कधी जातोय, आपण कधी एकदा त्या पांडुरंगाच्या भेटीला जातोय, तो दिवस या वारकऱ्यांचा 2 दिवसापूर्वी उजाडलाय. वारकरी आता पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. हवाहवी वारकरी या ठिकाणी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र या ठिकाणी आपण या वारीमध्ये असंख्य वारकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेणारच आहोत. मात्र सगळ्यात पहिल्यांदा माऊली, मी तुम्हाला काही या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी देणार आहे. माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. खरं तर तुम्ही सर्वजण वारीमध्ये चालताय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या माऊलींनी वयाच्या कितव्या वर्षी संजीवन समाधी घेतली? 16व्या वर्षी घेतली. चूक. या ठिकाणी अनेक वारकरी आहेत, तुम्ही काय सांगाल, या माऊलींनी वयाच्या कितव्या वर्षी संजीवन समाधी घेतली? 22व्या वर्षी. 22व्या वर्षी. हर्षल, आपण जय महाराष्ट्र या आपल्या हरि ओम हरी जय हरि विठ्ठल या विशेष कार्यक्रमामध्ये आपण एटी ऑइल आणि त्याचप्रमाणे यसाका यांच्यातर्फे प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्याला ठिकाणी आकर्षक भेटवस्तू देत असतो. मी आपले प्रतिनिधी दादा थोरात यांना विनंती करतोय की त्यांनी या माऊलींना या ठिकाणी यसाका आणि एटी ऑइल यांच्याकडून भेटवस्तू द्यायची. माऊली, तुमचं नाव काय? सुरेश दत्तात्रय येरावा. कुठून आलाय? आळंदी. भेटवस्तू घ्या आणि विठ्ठलाच्या भेटीला सुखकर मार्गक्रमण करा. या वारीच्या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मी दुसरा प्रश्न या ठिकाणी या वारकऱ्यांना विचारणार आहे. खरं तर आपण सर्वजण ज्या वारीमध्ये आनंदाची वाट पाहत असतो तो म्हणजे रिंगणाचा सोहळा. वारकऱ्यांना आनंद देणारा रिंगणाचा सोहळा. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये किती रिंगण पार पाडतात? आम्ही माऊलींच्या रिंगण सोहळ्यामध्ये किती रिंगण पार पाडतात? 4-4. किती गोल रिंगण, किती उभी रिंगण पार पाडत असतात? उभे 3 आणि उभे गोल 3 आणि उभा 1. उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. अनेक माऊली या ठिकाणी आहेत, या ठिकाणी महिला माऊली सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी त्याप्रमाणे असंख्य वारकरी या ठिकाणी आहेत. माऊली, किती रिंगण पार पाडतात ज्ञानदेव माऊलींच्या पालखी? 4-1 उभा आणि 3 गोल. या ठिकाणी या माऊलींचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे, कारण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी सुद्धा उभं रिंगण पार पडत असतं, त्याप्रमाणे वाकरीला सुद्धा या ठिकाणी पडत असतं. असंख्य माऊली या ठिकाणी आहे. खरं तर माऊली या ठिकाणी माझ्यासोबत अनेक आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतोय. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सगळ्यात अवघड टप्पा कोणता, सगळ्यात जास्त अंतराचा टप्पा कोणता? दिव्यघाट. पुणे. या माऊलींचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. माऊली, तुमचं नाव काय? सुरेश पवनराव जोशी. कुठून आलाय? परभणी. परभणी. परभरीवरून आलेले सुरेशराव आपल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते ठरलेत. मी दादा थोरात यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांना यसाका आणि एटी ऑइल यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहे. माऊली, धन्यवाद. हर्षाल, या ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे. वारकरी मोठ्या आनंदाने देहभान विसरून या वारीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. हर्षल, नक्कीच. निलेश, खरं तर ती गर्दी आणि तो जोश उत्साह त्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहतोय. पण यसका प्रस्तुत जय हरी विठ्ठल पॉड बाय एटी ऑइल, मुख्य प्रायोजक महानंद दूध. पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक.